राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। तसंच महाराष्ट्रात ऑपरेशन कमळसाठी भाजप ऍक्टिव्ह झालं असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांचा भाजप प्रवेशाच्या चर्चांनी देखील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली होती। अखेर अजित पवारांनीच आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं स्पष्ट करत या चर्चांवर पडदा टाकला। परंतु मागील काही तासांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांशी वैयक्तिक फोन करून संवाद साधला असल्याची माहिती आता समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चांनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं, त्यामुळे शरद पवार सतर्क झाले असून सावधगिरीचे पावलं उचलण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे। अजितदादांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मंगळवारी रात्री शरद पवारांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांसह बैठक झाली। तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांशी वैयक्तिक फोन करून संवाद साधला असल्याचंही बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।